उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली। टीव्हीवर ही जाहिरात पाहिल्यावर आपल्याला दिवाळीची चाहूल लागते, त्यासोबतच मोदी साबणांच्या मीम्सचा पाऊस पडतो। दिवाळी आणि मोदी साबण ही एक अद्भुत परंपराच झाली आहे। इतके सारे साबणाचे ब्रँड्स बाजारात असताना मोदी साबणच मार्केटमध्ये भाव खातो, पण दिवाळीत आपण मोदी साबणच का वापरतो? त्यामागे काही प्रथा आहे का, की कंपनीची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे? सुरुवातीला मोती साबण हा अपयशी ब्रँड ठरला होता, ऐकून थोडं नवल वाटलं ना, पण हे खरं आहे। अलाम काकांच्या उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली या एका जाहिरातीमुळे कंपनीचे नशिबच चमकले। लाईफबॉय साबण आंघोळीसाठी, डव आणि लक्स गोरे दिसण्यासाठी, डेटॉल हात धुण्यासाठी, त्याचप्रमाणे मोती साबणाने दिवाळीच्या अभंग्य स्नानासाठी ऑडियन्स मिळवले। त्यामुळे टीव्हीवर आलेल्या अलाम काकांच्या या जाहिरातीमुळे मोती साबणाबद्दल लोकांच्या मनात एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर तयार झाला। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग मोती साबणाच्या यशाची गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। 70च्या दशकात टॉमको अर्थात टाटा ऑइल मिल्सने मोती साबणाची निर्मिती केली। हा साबण अनेक अर्थाने वेगळा होता। सगळीकडे तेव्हा आयताकृती साबणाची क्रेज होती। तेव्हा टॉमकोने गोलाकार आकाराचा मोती साबण मार्केटमध्ये लॉन्च केला। गुलाब आणि चंदन या सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवातीपासूनच शाही थाट दाखवला। दिवाळीच्या सामानाच्या यादीत मोती साबणाचे नाव आवर्जून लिहिले जाते। 1993 टाटा ऑइल मिल्स ही तत्कालीन हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये समाविष्ट झाली। मोती साबणाला त्यावेळी 25 रुपयाच्या किमतीमुळे प्रीमियम साबण म्हणून समजलं जायचं। मोती साबणाचा आकार, चंदनाचा फ्लेवर या गोष्टी लोकांना आकर्षित करत होत्या। मोती साबणाची क्रेज महाराष्ट्रात नाही तर कर्नाटक आणि मध्य प्रदेशातही आहे। दिवाळीसोबतच इतर धार्मिक विधीच्या वेळीसुद्धा मोती साबण वापरला जावा यासाठी कंपनीने बरेच प्रयत्न केले, पण ते फसले। 2013 मोती साबणाचा खप वाढवण्यासाठी कंपनीने एक कॅम्पेन सुरू केलं आणि ते यशस्वीसुद्धा झालं, कारण त्यामागे अलाम काकांची जाहिरात होती। अलाम काकांच्या उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली ही जाहिरात लोकांना फार भावली। जाहिरातीत चाळीचे दृश्य तसेच 3 पिढ्या मोती साबण वापरत आहे असे दृश्य दाखवण्यात आले। साहजिकच यामुळे मोती साबणाचा खप वाढला, पण मोती साबणाची आठवण ही दिवाळीतच का येते हा प्रश्न पडणं साहजिकच आहे। तर अभंग स्नान हे उठण्याशिवाय केलं जात नाही। उठणं ही एक सुवासिक आयुर्वेदिक पावडर आहे। बाजारात आलेल्या विविध साबणांसमोर मोतीला तग धरण्यासाठी कंपनीने उठण्याचा फ्लेवर असलेला साबण अशी जाहिरात केली। यामुळे मोती साबण हा खास दिवाळीसाठीच तयार करण्यात आला आहे असा लोकांचा समज झाला। यामुळे दिवाळीत मोती साबण हा प्रत्येक घरात दिसू लागला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी यशोगाथा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।